आणि आचार हो श्रोते सौंदर्य खुलवणारा सुंदर मी होणार या कार्यक्रमात मी विद्या आणि मी मृणाल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि श्रोते हो आपल्या सोबत आहेतच त्वचा तज्ज्ञ डॉक्टर स्मिता चाकोते नमस्कार श्रोते हो श्रोते हो आजच्या भागामध्ये काय ऐकणार आहोत याची उत्सुकता आम्हालाही आहे आणि तुम्हालाही असणारच आहे आपल्या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करतच आहोत पण त्याआधी तुम्ही एक काम करायचं आहे की एक कागद आणि एक पेन घेऊन तुम्ही बसायचंय कारण मॅडम आज काहीतरी सिक्रेट अशा गोष्टी सांगणार आहेत ज्या तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत नक्कीच आज खूपच इंटरेस्टिंग असणार आहे बरं का लक्षपूर्वक ऐकायचंय आणि लिहायचंय सर्वप्रथम ना आज एक गोष्ट तुम्हाला करायची श्रोते हो मृणाल विद्या काही क्षण मी तुम्हाला डोळे मिटायला सांगणार आहे बरं का बर। डोळे मिटा कारण मी ना तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय खास अरे, अरे बाँ। बाँ। तर पहिले डोळे मिटा आणि मग मी तुमच्या समोर एक बाउल ठेवला एक वाटी ठेवली आहे आणि त्याच्यात काय माहिती काय दोन स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम दोन गरम गरम गुलाब जामून आहेत बर तर दोघांनी आपले चमचे उचलायचे आणि एक आईस्क्रीमचा घास आणि एक गुलाब जामुन खायचंय बर का खाल्लात का दोघी हो बर मला सांगा आता आणि म्हणून कसं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय काय प्रतिक्रिया तुमची मस्तच आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि थंड थंड आईस्क्रीम म्हणल्यानंतर एकदम गार छान वाटलं खूप आणि जामून तर आवडीचेच आहेत त्यामुळे त्याची पण मजा आलीच काय मृणाल कसं वाटलं जामून छान वाटत नाही नाही अजिबातच नाही गोड होता अगदी तोंडात विरघळला अगदी छान हो का आता डोळे उघडा बघू खरच मी ठेवलंय का तुमच्या समोर वाटी मध्ये आईस्क्रीम आणि गुलाबजामुन नाही मग <laughs> आम्ही खाल्लं पण पन... तुम्हाला हो। त्याचा स्वाद कळला तरी हो। विद्याला त्याचा तर थंडावा कळला हो म्हणजे बघा ह्या छोट्याशा दोन मिनिटाच्या या प्रक्रियेमध्ये माइंड आणि स्किन माइंड आणि बॉडी ह्याचं कनेक्शन स्ट्रॉंग आहे हे कळलं का तुम्हाला म्हणजे असं हो। आपण जेव्हा विचार केला ना की गुलाबजामून खाते तेव्हा आपोआप तोंडात अशी लाळ तयार झाली बरं का बरोबर आणि हो। 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 बरोबर म्हणजे मन इतकं स्ट्रॉंग आहे ना ते शरीरावर पूर्ण प्रक्रिया करत असत तर आज आपण आपल्या मनाशी काय बोलायचंय मनाचे हितगुज बरोबर ते सांगणार आहोत श्रोते हो पेपर आणि पेन घेऊन बसलायत ना अच्छा म्हणजे काय विद्या म्हणाल हो, हो, हो आणि हे सांगण्यासाठीच आज पेपर आणि पेन घेऊन बसण्यासाठी तुम्ही आम्हाला होत मग हे इतकं सुंदर गुपित आहे माहिती का तुला मी गेले तेरा वर्ष झाली हे गुपितावर काम करते म्हणूनच मी सुंदर दिसते तर आज हे गुपित मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे अरे वा चला खूप उत्सुकता ऐकण्याची ऐकायचं आहे हो oh. तर काही वाक्य मी सांगणार आहे याला yeah. आपण म्हणतो अफरमेशन एक छोटस वाक्य असतं hmm. पॉझिटिव्ह वाक्य असतं hmm. आणि वर्तमान काळात लिहिलेलं असतं ते Hmm. त्याला आपण म्हणतो अफरमेशन ठीक hmm. आहे hmm. तर काही वाक्य मी आता सांगणार आहे मृणाल आणि विद्या hmm. माझ्यानंतर तुम्हाला म्हणायचंय hmm. आणि हो श्रोते हो, तुम्ही सुद्धा घरात म्हणावर का नक्कीच नक्कीच म्हणतील श्रोते पण आपले आणि लिहूनही घ्यायचंय oh. बरोबर hmm. तर माझं पहिलं वाक्य आहे hmm. मी आरोग्यवान आहे मी आरोग्यवान आहे वा मी सुंदर आहेच मी सुंदर आहेच मी आनंदी आहे मी आनंदी आहे मी यशस्वी आहे मी यशस्वी आहे मी आर्थिकरित्या स्वतंत्र आणि सक्षम आहे मी आर्थिकरित्या स्वतंत्र आणि सक्षम आहे मी आर्थिक सक्षम आहे म्हणून मी लोकांची मदत करते मी आर्थिक सक्षम आहे म्हणून मी लोकांची मदत करते मी माझे आयुष्य मजेत जगते मी माझे आयुष्य मजेत जगते मी स्वतःवर प्रेम करते मी स्वतःवर प्रेम करते मी माझ्या कुटुंबावर प्रेम करते मी माझ्या कुटुंबावर प्रेम करते मी सर्व सृष्टीवर प्रेम करते मी सर्व सृष्टीवर प्रेम करते मी अत्यंत आनंदी आत्मा आहे 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 आणि म्हणूनच आणि म्हणूनच मी सुंदर आहेच मी सुंदर आहेच कस वाटले ही वाक्य अरे वाह खूप छान अशी म्हणजे सकारात्मक वाटलं त्याच्यामुळे काही क्षणात तुमच्या शरीरात काही बदल जाणवले का हो, 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 काहीतरी हो, थोड्याशा मुंग्या आल्यासारख्या वाटल्या का कारण काय होतं माहिती का, हो का। अशी ही वाक्य जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा प्रखरतेने आपली जी हॉर्मोन्स असतात ते एन्डॉर्फिन रिलीज करतात त्यामुळे आपली त्वचा रिलॅक्स होते आणि त्यामुळे आपले रक्तवाहिन्या रिलॅक्स होतात मग रक्त प्रवाह त्वचेला वाढतो आणि त्वचा एकदम तजेलदार दिसते आणि ही वाक्य मनातल्या मनात नाही मनात म्हणायची मोठ्या ना म्हणायची बरोबर याबाबत आपण मागच्या एका भागामध्ये आपण बोललो होतो नक्कीच तर आज काय करायचं श्रोते हो आणि मृणाल विद्या ही जी वाक्य तुम्ही सांगितली आहेत ना प्रत्येकांच्याकडे एक मोबाईल आहे हो तर त्याच्यात ऑडिओ रेकॉर्डिंग सेट ओपन करा आणि ही वाक्य अत्यंत आनंदाने म्हणजे रिलॅक्स पद्धतीने ही सर्व वाक्य म्हणा बरं का तुमच्याच आवाजात बरं का म्हणजे हे रेकॉर्ड करायची वाक्य स्वतःची वाक्य रेकॉर्ड करा आणि सकाळी उठल्या उठल्या ऐका नंतर दुपारी तुम्हाला वेळ असेल तर ऐका झोप झोपा बर का म्हणजे काय होईल तुमचं सबकॉन्शियस माइंड माइंड अचेतन माँड ही सर्व वाक्य रेजिस्टर करेल आणि त्या पद्धतीने तुमचं शरीर क्रिया करायला लागेल आणि त्या पद्धतीने तुमचं मन आनंदात राहील तुमच्याकडे पैशाचा ओघ येईल लोक तुम्हाला नमस्कार करतील लोक तुम्हाला प्रेमान बोलतील oh. आणि त्यामुळे काय होईल बर का तुम्ही स्वतःशी तर प्रेमानी हितगुज करणारच पण hmm. अख्ख जग तेव्हा तुम्हाला सन्मानानी वागवेल प्रेमानी वागवेल hmm. तर काय बदल घडणार आहे तुमच्या शरीरात खरंच खरंच विचार करण्या पलीकडची गोष्ट आहे आणि हे माझा स्वतःचा अनुभव आहे गेले तेरा वर्ष मी माझे ऑडिओ रेकॉर्ड केलेले रोज दिननित्य सकाळी वॉकिंग करत असताना ऐकते आणि त्यामुळे माझ्या मनात इतक्या बिया पेरलेल्या आहेत त्याचे आता ऑलरेडी आंबे मी खायला लागतात <laughs> आणि आता आंब्याचा सीझन आहे बरोबर <laughs> तर आजपासून ह्या विचारांचे बिया पेरा हो। सकारात्मक विचारांच्या बिया या नक्कीच आणि त्यामुळे पूर्ण शरीरात बदल घडवा तुमच्या दिननित्यात बदल घडवा आणि होणार काय आहे सुंदर मी होणार श्रोते हो सुंदर मी होणार हा कार्यक्रम दर सोमवारी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी अवश्य ऐका आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या काही समस्या असतील तर आम्हाला अवश्य कळवा एफ एम सोलापूर एट दी रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर किंवा चौऱ्याण्णव बावीस पासष्ट सतरा एक्केचाळीस या व्हॉट्सअप नंबरवर चला तर मग मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमातून मी विद्या आणि मी मृणाल आजच्या पुरता आपला निरोप घेतोय नमस्कार।, नमस्कार सादर करते सुजित बनसोडे तन मन आणि आचार विचारांचंही सौंदर्य खुलवणार सुंदर मी होणार